आणि बातमी आता सविस्तर मध्ये पाहूयात. मॉन्टेनेग्रो इथल्या सेंटीजया शहरात अज्ञात हल्लेखोरानं गोळीबार करत 12 जणांचा बळी घेतलाय. या हल्ल्यात इतर 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे. युरोपातल्या मॉन्टेनेग्रो या देशातल्या ही आतापर्यंतची सर्वात प्राणघातक आणि हिंसक घटना आहे. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला स्थानिकांनी ठार केल्याची माहिती मिळतीये. मृतांमध्ये 2 मुलांचा समावेश असल्याचंही समजतंय. हल्लेखोरानं हा हल्ला का केला याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय. चुकीच्या पद्धतीची तीव्र वळणं आणि सदोष बांधण्यात आलेले पूल यामुळे अपघातांची मालिका ही अधिकच वाढत असल्याचा आरोप स्थानिक आणि प्रवासी करतायत. पाहूयात या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा लक्षवेधी रिपोर्ट. मन विषण्ण करणारी आणि हादरवून टाकणारी अपघाताची दृश्य. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरची पालघर जिल्ह्यात सदोष बांधण्यात आलेला पूल आणि चुकीच्या ठिकाणच्या तीव्र वळणामुळे हा राष्ट्रीय महामार्ग नव्हे तर मृत्यूचा सापळा बनलाय. महामार्गावर अपघातांची ही मालिका सुरूच आहे. मनोर अछाड अवघा 52 किलोमीटरचा मार्ग, गेल्या 18 महिन्यात इथं 96 अपघात झाले. अपघातात तब्बल 106 जणांचा बळी गेलाय. 49 जणांना कायमचं अपंगत्व आलंय. मेंढणघाट, सोमटा, चारोटी उड्डाणपूल, आंबोली मार्गावर सदोष बांधकामानं अपघात वाढले. 2 टोल वसूल केले जातात गाड्यांकडनं. मनोर ते अच्छाड जवळपास 52 किलोमीटर अंतर आहे आणि या 52 किलोमीटर अंतरामध्ये जानेवारी 2021 ते जून 2022 जर अपघाताची मालिका बघितली तर जवळपास 96 अपघात या ठिकाणी झालेले पाहायला मिळतात. माझ्या पाठीमागे बघू शकता की असे धोकादायक वळणं या ठिकाणी आहेत आणि अपघात प्रवण क्षेत्र असं देखील या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेलं आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे एवढे अपघातामध्ये म्हणजे 96 अपघातामध्ये 106 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे तर जवळपास 49 जण या ठिकाणी जखमी झालेले आहेत. कारण तीव्र उतार असेल, वळणं असतील, अशा सगळ्या गोष्टीला ह्या ठिकाणी चालकांना सामोरं जावं लागतंय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणच्या भागात पडलेले खड्डे, या राष्ट्रीय महामार्गावर बंद पडलेली आणि अपघातग्रस्त वाहनं हटवण्याची अपुरी यंत्रणा, अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजना न करण्यात आल्यानं महामार्ग जणू समस्यांच्या विळख्यात सापडलाय. या राष्ट्रीय महामार्गाच्या देखभालीसाठी आणि दुरुस्तीसाठी टोल वसुलीचं काम कल्याणी कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीकडे अपघात झाल्यानंतर आग विझवण्यासाठी स्वतःची अग्निशमन यंत्रणा नाही, त्यामुळे अपघात झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्यानं अनेक जणांचे मृत्यू झाले. ह्या ठिकाणी आम्हाला सर्व्हिस रोड हा त्यांनी करून एका वर्षात आम्ही पूर्ण करू असं सांगितलं होतं, परंतु अद्यापपर्यंत त्या ठिकाणी सर्व्हिस रोड झालेला नाही. खरं तर मनोरपासून जे आहे ते तलासरीपर्यंत हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे. खरं तर ह्या ठिकाणी एक दिवसाआड ह्या ठिकाणी मोठी ॲक्सिडेंट होतात, ह्या ठिकाणी कुठलीही सर्व्हिस पुरवली जात नाही. या महामार्गावर मेंढवण घाटाजवळ चुकीच्या पद्धतीनं वळण आहे. या वळणावर नवीन वाहन चालकांना अंदाज न आल्यानं बरेचसे अपघात, वाहनांवरचं नियंत्रण सुटून ती वाहनं एकतर सुरक्षा कठड्यावर आदळतात किंवा रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर जाऊन अपघाताला निमित्त ठरतात. मुंबई गुजरातसह विविध शहरांना जोडणारा हा महत्त्वाचा महामार्ग असल्यानं या भागात वाहनांची मोठी वर्दळ असते. पण अत्यंत वर्दळीच्या असलेल्या महामार्गावर सदोष बांधकामामुळे दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढताना दिसतंय. बाईक स्क्वार वरून खाली पडलेत, गॅसच्या गाडीला आग लागली आहे, सिलेंडरच्या गाडीचा स्फोट झालाय. ह्या विविध कारणांमागे कुठेतरी महामार्गाच्या डिझाईन इंजिनिअरिंगमध्ये चुका आहेत या आढळून आलेल्या आहेत, त्यामुळे ही अपघात घडत आहेत आणि त्याच्यात लोकांचा निष्पाप लोकांचा बळी जातो आणि लोक मरत आहेत. या राष्ट्रीय महामार्गावर 2 टोल नाक्यांवर दररोज कोट्यवधींची टोल वसुली होते. मात्र महामार्गावर दर दिवस आड होणारे अपघात लक्षात घेता
अपघातग्रस्तांसाठी ट्रॉमा केअर सेंटर आणि अग्निशमन यंत्रणाच नसल्यानं अपघातग्रस्तांना सरकारनं वाऱ्यावर सोडलंय असं म्हटलं तर बावगट ठरू नये. विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर. आणि यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत आणि आमचं फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटर अकाउंटला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.